आजवर आपण रात्रशाळा, फिरती शाळा अशा शाळेंचे विविध प्रकार पाहिले आहेत। आजच्या या कार्यक्रमात आपण आगळ्या वेगळ्या शाळेबद्दल जाणून घेणार आहोत। होप ऑन व्हील्स या शाळेबद्दल आपण आजच्या या कार्यक्रमात पाहणार आहोत। नेमकी ही शाळा काय काम करते ते पाहूया। मुंबई शहरात आपल्या सोबत इतरांनाही वेगाने पुढे नेण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात। त्यासाठी नावन्यपूर्ण उपक्रमही हाती घेतले जातात। त्यापैकीच रस्त्यावरील मुलांसाठी कार्यरत होप ऑन व्हील्स ही शाळा। पदपथांवर राहणारी मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी यूथ विथ अ मिशन फाउंडेशन विशेष प्रयत्न करत आहे। यूथ विथ मिशन मध्ये काम करते। ह्यांच्या संस्थेची उद्दिष्ट असं आहे की रस्त्यावर राहतात त्यांना शिक्षण भेटत नाही, सुविधा पण नाही आहेत कुठे शाळा सुरू करावी म्हणून। मुलांना आम्ही सगळ्यांना तिथून जागेवरून बोलवून आणतो आणि त्यांना हातपाय धुवून या युनिफॉर्म घालून त्यांना अभ्यासासाठी उत्साहित करतो आणि ते शिक्षण घेतल्यावर ते कुठेतरी पुढे जातील अशी आमची आशा आहे। ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड। या मुलांच्या पालकांना आता शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यात आलं आहे आणि ते मुलांना शाळेतही पाठवत आहेत। ब्रिज के नीचे वो लोग बैठते हैं और पढ़ाई नहीं होता है होता है फिर मैं कुछ हिंदी रैम्स इंग्लिश रैम्स सिखाती हूँ। जो आपने जो सीखा है वो बच्चे लोग में आप यूटिलाइज कीजिए। अनेक जगह पर जाकर रोड पर हमारी बस लगती है, वहाँ पर हम टीवी दिखाते हैं, एसी है, उनको स्नैक्स प्रोवाइड करते हैं। मैं आपसे यही अपेक्षा करता हूं कि आप हमसे जुड़े रहे और हम लोगों तक जुड़े रहे। अच्छा, या युगात मुलं, तरुण आणि महिलांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संगणक प्रशिक्षण महत्त्वपूर्ण आहे। म्हणूनच स्कूल ऑन व्हील्स या सुविधा बेघर गरजूंपर्यंत पोहोचवत आहे। ही शाळा रस्त्यांवरील अनेक मुलांचं जीवन घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी गौरव कागडा बरोबर तबस्सुम मलिक।